काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना लोकसभेची उमेदवारी नकोय, तसे त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांशी बोलताना संकेत दिले. आपल्याला भंडारा गोंदिया लोकसभा मतदारसंघापुरतं अडकवून ठेवू नका, पक्षानं दिलेल्या उमेदवाराला सहकार्य करा, असं आवाहन पटोले यांनी साकोलीतल्या आपल्या कार्यकर्त्यांना केलं. त्यामुळे भंडारा गोंदियात काँग्रेसचा उमेदवार कोण असणार याबाबत उत्सुकता वाढली आहे. तेव्हा लोकसभेच्या निवडणुकीसाठी नाना पटोले यांना देखील काँग्रेसकडून मैदानात उतरवलं जाईल अशी चर्चा मागच्या काही दिवसांपासून सुरू होतीये. मात्र नाना पटोलेंना मात्र लोकसभेची उमेदवारी नको आहे, त्यांना राज्यातच राहायचं आहे आणि त्याबद्दलचे संकेत त्यांनी आपल्या जिल्ह्यात कार्यकर्त्यांना दिलेले आहेत. पक्षानं दिलेल्या उमेदवाराला आपण सहकार्य करू असं ते म्हणालेले आहेत. तेव्हा पक्षानं आपल्याला मतदारसंघापुरतं अडकवू नये, जो उमेदवार उभा केला जाईल त्याला आपण पूर्णपणे सहकार्य करू असं नाना पटोले म्हणालेले आहेत. हे भंडारा गोंदिया दोन्ही जिल्हे एक जुटीनं या लढाईमध्ये देशाच्या स्वातंत्र्याच्या लढाईमध्ये आणि लोकशाही वाचवणारा हा जिल्हा ठरावा आणि या ठिकाणातून काँग्रेसचा उमेदवार जो कोणी हायकमांड आपल्याला देईल तो बहुमताने निवडून जावा हीच अपेक्षा मी आपल्याकडून या ठिकाणी करतो आहे.